सामाजिक वनीकरण कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम डहाणू तालुक्यातील आसणगाव ग्रामपंचायतीमार्फत सामाजिक वनीकरण कडून मिळालेल्या तब्बल 2000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ दिनांक 16 जुलै 2020 रोजी आसणगाव येथे पार पडला. ही सर्व झाडे गावातील स्मशानभूमी, प्राथमिक उपकेंद्र, क्रीडांगण, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडीच्या परिसरात लावण्यात येणार आहे. या वृक्षांमध्ये आवळा, वड, पिंपळ, चिंच, आंबा, काजू, जांभूळ येथील झाडांचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा, पंचायत समिती सभापती स्नेहलता सातवी, सरपंच सुनीता वनगा, ग्रामविकास अधिकारी वारघडे, पंचायत समिती सदस्य भुवनेश गोलेम, वानगाव पोलीस स्टेशनचे पगारे साहेब, तालुका अध्यक्ष अशोक भोईर, उपतालुका प्रमुख बळवंत राऊत, सामाजिक कार्यकर्ता हितेंद्र पाटील, माननीय सरपंच व सर्व ग्राम कर्मचारी आणि आसणगाव ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व हरित आणि व्यवस्थित राहील याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. आजच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे. मी आपणा सर्वांना सांगतो का, प्रत्येकाने आपल्या घरासमोर किमान 2 जरी झाडं लावली तरी पण आपल्या पर्यावरणाचा समतोल नीट राखता येईल. धन्यवाद. प्रतिनिधी शिवप्रसाद कांबळे, महाराष्ट्र न्यूज 10, डहाणू.